उमेदवारी अर्ज भरायला जात आहेत आणि त्याची रॅली एकदम जोरदार सुरू आहे. रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलेला आहे. संदेश पारकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आहे. त्यानंतर त्यांनी आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आहे आणि आता ते अर्ज आपला दाखल करायला चाललेले आहेत. आपल्यासोबत काही महिला कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. ताई, कुठून आलात तुम्ही आणि काय म्हणताय? मी तांबडे तांबडे. या जुन्या आपल्या जिल्हा परिषद सदस्य आहेत. काय वाटतं तुम्हाला? मी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची प्रतिनिधी आहे. मला खूप आनंद वाटतो आघाडीमध्ये संदेश पारकर आमचा निवडून येणार आणि तळागाळातल्या गोरगरीब जनतेची सेवा करणार. तो जनसेवक आहे, जननायक आहे. तो संदेश म्हणजे जननायक आहे. तो सगळ्यांची सेवा करण्याचा निवडून येणार. भरघोस मतांनी निवडून येणार आघाडी सरकारमध्ये.
आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकणसाद लाईव्हचं युट्यूब चॅनल.